त्याला उत्तर देणे योग्य वाटते. असं आहे, अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असं मी म्हणालो, येणार की नाही त्यांनी खुलासा करावा. आणि त्यांनी सांगितले की बेजबाबदार माणसाला मी उत्तर देणं बरोबर नाही, अशोकरावांना हरवून मी जिंकलो, आता बेजबाबदार कोण आणि जबाबदार कोण आहे त्यांनी ठरवायचे. नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खासदार केले, ते अशोकरावांना पाडून आता ती जलन किंवा जलोस हा त्यांच्यामध्ये राहणार आहे. कारण गुलाबाच्या फुलामध्ये जन्मलेल्या माणसाला काटे माहीत नसतात, आता काटे टोचायला सुरू झाले. याच्या अगोदर अशोकरावांनी याचा खुलासा करावा की 150 कोटीची थक हमी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे हात पसरलेत का. तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर तुम्ही ते प्रस्ताव नाकारा, तुम्ही जर स्वाभिमानी नसाल तर तो प्रस्ताव स्वीकारा. आपण लाचारी करून प्रस्ताव समोर ठेवायचा आणि लोकांना बेजबाबदार म्हणायचं हे त्यांना शोभणारं नाही आहे. त्यांनी अनेक पदावर काम केले, त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे. आपण स्वतः बेजबाबदारीनं बोलायचं हे त्यांना शोभणारी गोष्ट नाही. मी मला जी माहिती आहे की ते भारतीय जनता पक्ष देणार, मी बोललो, त्यांनी त्याचा खुलासा करावा. मी येणारच नाही, मूक गणून गप बसायचं आणि पुन्हा असं कोणाच्याबद्दल बोलायचं ही भावना अतिशय चुकीची आहे. ते स्वतःला जबाबदार जर समजत असतील तर त्यांनी जबाबदारीने बोलावं, त्यांनी बेजबाबदारीने बोलावं. सर्वेनुसार नांदेड लोकसभेची जागा डळमळीत आहे. नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्ष मागे जिंकलाय, आत्ताही जिंकेल. अशोकराव स्वतः उभं राहिले तरी लाखो मतानं पराभूत होते, शंका करण्याची गरज नाही. आज देशामध्ये मोदींचं वार आहे, मोदींच्या नेतृत्वामध्ये 45+ नारा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे आणि तो निश्चित पूर्ण होईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.